नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. आपला जो 20 एप्रिलपासून बेसिक कोर्स सुरू होतो आहे, बेसिकपासून मॅथ्स आणि रिझनिंग, त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळालीच असेल, त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की गणितासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहे. जर आपण मार्केटमध्ये गेलो तर गणित आणि प्रत्येक विषयाचे आपल्याला भरपूर म्हणजे एक ढीग लागेल इतके पुस्तकं आपल्याला मिळतील, परंतु त्यापैकी नक्की कोणतं पुस्तक वापरायचं हे याचा डाऊट अनेक विद्यार्थ्यांना असतो. तर आता बघा, पुस्तक कोणतं वापरायचं हे दोन फॅक्टर्सवरती डिपेंडंट असतं. आता पहिला फॅक्टर म्हणजे तो असतो की त्या पुस्तकामध्ये गणित सोडवण्यासाठी कोणती पद्धत वापरलेली आहे. जर पुस्तकामध्ये कठीण पद्धती वापरलेल्या असतील तर त्या पुस्तक काही कामाचं नसते. आणि दुसरा फॅक्टर असा असतो की त्या पुस्तकामध्ये एकदम प्रॅक्टिससाठी किती प्रश्न दिलेले आहेत, आपल्याला जो सराव करायचा आहे ते सराव करण्यासाठी किती प्रश्न दिलेले आहेत. जर पुस्तकामध्ये सरावासाठी प्रश्न दिले नसतील तरीसुद्धा त्याचा काही अर्थ नाही. तर ह्याचाच विचार करून आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता वगैरे हे लक्षात घेऊन मी तुम्हाला आज पुस्तकांचं सजेशन करणार. तुम्हाला जर पुस्तक कोणते वापरू ह्याचा डाऊट असेल तर तुम्ही अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारा की मला गणित किती येतं. जर तुम्हाला गणित खूप कमी प्रकार येत असेल, म्हणजे 10वीनंतर तुमचा गणिताशी संबंध सुटलेला असेल, जर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं असेल तर गणिताशी जास्त संबंध येत नाही, तर आणि तुम्ही बेसिक गणित विसरले असतील, तर तुम्हाला मी असं सजेस्ट करेल की चैताली प्रकाशनचं जे संपूर्ण गणित पुस्तक आहे, ज्याचे लेखक पंडर राणे सर आहेत, तर त्यांचं हे पुस्तक तुम्ही नक्कीच अभ्यासा. ह्याच्यामध्ये काय झालेलं, या पुस्तकामध्ये कसं दिलेलं आहे, तर अगदी बेसिकपासून गणित दिलेले आहेत. आता ह्या पुस्तकाचा ड्रॉबॅक हा आहे की याच्यामध्ये जे प्रश्न सरावासाठी जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं सोडवून दिलेली नाही आहेत, म्हणजे फक्त त्याचे आन्सर दिलेले आहेत परंतु त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. म्हणून जर सरावासाठी आपल्याला गणितं दिलेली असतील आणि ते गणित समजलं नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन बघण्यासाठी मागे एक्सप्लेनेशनच दिलेलं नाही आहे, हा याचा ड्रॉबॅक आहे. जर तुम्हाला थोडंफार गणित येत असेल तर मी तुम्हाला हे पुस्तक फास्ट ट्रॅक मॅथमॅटिक्स बाय सतीश वासे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स हे पुस्तक आहे, हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल. ह्या पुस्तकामध्ये आपल्याला बेसिक पद्धती पण दिलेल्या आहेत आणि ट्रिक्स पण दिलेल्या आहेत. तसंच या पुस्तकात प्रॅक्टिससाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत, प्रॅक्टिससाठी 100, 150, 200 असे प्रश्न दिलेले आहेत यामध्ये, आणि त्यांचं एक्सप्लेनेशनसुद्धा आहे. काही प्रश्न सोडले तर इतर प्रश्नांचं विश्लेषणसुद्धा त्यांनी करून दिलेलं आहे. आता या पुस्तकाचा ड्रॉबॅक सांगायचा झाला तर या पुस्तकात फॉर्म्युला बेस क्वेश्चन जास्त आहेत, म्हणजे सरांनी खूप पद्धतींमध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत, म्हणजे सूत्र दिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना सूत्र पाठ करायला आवडतात त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच घ्या, आणि ज्यांना प्रॅक्टिस करायला आवडत आहेत त्यांनी पण हे पुस्तक नक्कीच घ्या. आता ह्या दोघांपैकी एका पुस्तकाची तुम्ही हार्ड कॉपी घेऊन ठेवा, परंतु जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची असेल आणि तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश थोडं जरी येत असेल, म्हणजे ती गणितं समजत असतील, तर तुम्हाला मी सांगेल की हे 7300 जे आहे राकेश यादव सरांचं पुस्तक, ह्याची PDF तुमच्याजवळ ठेवा. हे विकत घ्यायची गरज नाही, गुगलवरती सर्च केलं ह्या पुस्तकाची PDF तर तुम्हाला ती PDF नक्कीच मिळून जाईल. ह्याची PDF तुमच्यासोबत ठेवा. मग जर तुम्ही एखादा धडा सोडवत असतील, आपण तो धडा शिकवणार तर आपण जेवढे पण प्रश्न घेणार त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करणार, तर प्रॅक्टिस करण्यासाठी एक पुस्तक तुमच्याकडे हार्ड कॉपीमध्ये असलं पाहिजे आणि एक PDFमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. लक्षात ठेवा, गणित सुधरवायची सर्वात चांगली पद्धत ही आहे की गणिताची प्रॅक्टिस करणे, सराव करणे. जेवढा जास्त तुम्ही सराव करतील तेवढं जास्त गणित तुमचं चांगलं होईल. गणित शिकणं म्हणजे काही जोक नव्हे की आज तुम्हाला शिकवलं आणि उद्या तुम्ही गणितामध्ये परफेक्ट झाले, अजिबात नाही. उगीच 90% विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठीण जात नाही, का तर त्यांची प्रॅक्टिस नसते. ट्रिक्स वगैरे तर मी शिकवणारच आहे तुम्हाला, परंतु प्रॅक्टिस करणं हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस करतील तेवढं जास्त तुम्हाला गणित सोपं जाईल. तर ह्याची PDF तुम्ही सोबत ठेवा, गुगलवरती डाउनलोड करून ठेवा. गुगलवरून जर तुम्हाला नाहीच सापडली तर तसं कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक पण देईल. आता त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचा मला असा प्रश्न
कालच्या व्हिडिओनंतर काही जणांनी असं मला जे मला पर्सनली ओळखतात त्यांनी सांगितलं की सर आपला एक टेलिग्राम ग्रुप पण बनवा जेणेकरून आपले जे डिस्कशन वगैरे असेल ते त्या टेलिग्राम ग्रुपवरती करू शकतो. तर नक्कीच हा विचार पण चांगला आहे, आपण टेलिग्राम ग्रुप पण बनवूयात. 20 एप्रिलला जेव्हा आपलं पहिलं लेक्चर अपलोड करतील आपण संख्याज्ञान, त्याच्यावरती काम चालू आहे सध्याला, चांगले चांगले नोट्स, तर त्याच धड्यावरती त्याच दिवशी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक देईल. मग त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण लेक्चरचे PDF तसेच प्रॅक्टिससाठी इतर प्रश्नसुद्धा देत जाऊ, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा पण फायदा होईल. तर मग काय ना, भेटूयात आपण 20 तारखेला पहिलं लेक्चर जेव्हा आपलं अपलोड होईल. तोपर्यंत हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही आपल्या ह्या उपक्रमाचा फायदा झाला पाहिजे, कारण लॉकडाऊनमुळे सर्व क्लासेस बंद आहेत ते तुम्हाला पण माहिती आहे आणि विद्यार्थ्यांचा खूप अभ्यासात त्यामुळे तूट पडत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्यावेळेला तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन मिळून जाईल. तोपर्यंत भेटूयात मग आपण 20 एप्रिलला आपला पहिला व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.